नमस्कार, एजेस क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विदर्भ स्पेशल झणझणीत झुणका रेसिपी दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे गरम करायला, आणि यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपण थोडं गरम होऊ देऊया। हे पहा, तेल गरम झालेलं आहे। तर या ठिकाणी मी जिरं मोहरी टाकून घेणार आहे। जिरं मोहरी आपण कडकडू देऊ। खास ही माझ्या आजीची रेसिपी आहे। आणि त्यानंतर मी यामध्ये उभा चिरून घेतलेला आहे कांदा, 1 कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा टोमॅटोचा आपण या ठिकाणी झुणका बनवणार आहोत। कांदा हा थोडासा लालसर होऊ देऊया। फारच छान चविष्ट असा हा झुणका लागतो। थोडासा लालसर होऊ देऊया आपण या ठिकाणी कांदा। हे पहा, कांदा थोडासा आपला लालसर झालेला आहे। यामध्ये मी लसणाचे काप टाकून घेतलेले आहेत। लसणाचे तुकडे छान लागतात। आणि दोनच हिरव्या मिरच्याचे मोठाले काप आहेत। छान असा झणझणीत झुणका होतो हा। आणि नॉर्मल आपल्या बेसनापेक्षा पिठल्यापेक्षा झुणक्याला थोडंसं तेल जास्त टाकावं लागते। हे पहा, कांदा लसूण आपलं दोन्हीही लाल झालेले आहेत। या ठिकाणी मी आता चटणी मीठ टाकून घेणार आहे। या ठिकाणी चवीपुरतं मीठ। प्रवासात पण 2 दिवस हा झुणका खूप छान राहतो, बिलकुल खराब होत नाही। थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट तुमच्या चवीनुसार टाका। यामध्ये हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहे मी, थोडं तिखट जास्त टाकत आहे। आणि यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला, छान आपण थोडा वेळ परतून घेऊया। थोडंसं आपण टोमॅटो यामध्ये सॉफ्ट होऊ देणार आहोत। हे पहा, सॉफ्ट झालेले आहेत। तर या ठिकाणी मी थोडंसं सांबार टाकून घेणार आहे। आणि आपण हे घरच्या डाळीचं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर हे बेसन मी थोडं थोडं यामध्ये टाकून घेणार आहे। थोडं थोडं टाकायचं, यामध्ये पाणी वापरायचं नाही। हे पहा, हे छान असं घट्टसर झालेलं आहे। तर या ठिकाणी मी एका वाटीपेक्षा पण कमी थोडं बेसन घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण बेसन टाकायचं आहे। कशाची भाजी नसली तर पटकन कांदा टोमॅटो चिरायचा आणि पटकन हे झुणका घरी बनवायचा। आणि यावर थोडंसं सांबार टाकणार आहे। छान फोडलेला कांदा 1 भाकर आणि त्यावर हा झुणका, अप्रतिम चविष्ट आजीच्या हातचा असा हा झुणका आहे। आणि हे आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। बारीक गॅसवर आपण याला होऊ द्यायचं आहे। हे पहा, 5 मिनिटं झालेलं आहे आणि आपला झुणका हा तयार झालेला आहे। यामध्ये पाणी पडत नाही, त्यामुळे हे सहज प्रवासामध्ये खूप छान टिकते। आणि यामध्ये मी अजून थोडासा सांबार टाकून घेणार आहे। छान आता आपण हे मिक्स करून घेऊया। झालेला आहे आपला हे भाकरीसोबत खूप छान लागते। हे पोळीपेक्षा भाकरीसोबत छान लागते। हे पहा, हे झुणका आपला तयार झालेला आहे। यावर थोडंसं मी सांबार टाकून घेत आहे। आणि तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत कशाही सोबत सर्व करू शकता। आणि खूप छान रेसिपी आहे ही, आणि एकदम झणझणीत विदर्भ स्पेशल आजीच्या हातचा झुणका आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।